नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। आपल्या सगळ्यांचं स्वागत, मी मिलिंद भागवत। आज भारताचा प्रजासत्ताक दिन आणि या निमित्तानं दिल्लीत मुख्य सोहळा पार पडला। दिल्लीच्या सीमेवर मात्र परिस्थिती काहीशी तणावपूर्ण झाली। ही आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, कारण दिल्लीमध्ये जे शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे तिथे मोठ्या प्रमाणात तोडफोड केली जाते। आंदोलकांच्याकडून बॅरिगेटशी तोडफोड केली जाते, काही ठिकाणी पोलिसांचा लाठीमारसुद्धा झाला, तर पोलिसांना सिंधू टिकरी बॉर्डरवरती अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडाव्या लागल्या। प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, दिल्लीतले शेतकरी का अचानक आक्रमक झालेत? महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं दिल्ली पोलिसांना त्यांना निश्चित रूप दिलेली होती, त्यापैकी काही शेतकरी समूहांनी, जसं साधारणतः 4 ते 5 ठिकाणांवर आज शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मार्च निघणार होता। त्यामध्ये एक जो सीमा होती ती गाजीपूर सीमा, तिथून एक मार्च निघणार होता, एक सिंधू सीमेवरून निघणार होता, एक टेहरी सीमेवरून निघणार होता, त्यानंतर एक गाजीपूर सीमेवरून निघणार होता। पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर जी खास करून टेहरी सीमाच्या वर असलेल्या शेतकऱ्यांच्या दरम्यान आणि बुराडीवर पोहोचल्यानंतर त्यांच्या दरम्यान वाद झालेली आहे, कारण की ज्या पद्धतीने रूट दिला होता त्या रूटला शेतकरी पोलिसांनी नकार दिला अशी माहिती पुढे आली होती। त्यानंतर शेतकरी या संदर्भात आक्रमक झाले। पण दुसरीकडे पोलीस आरोप करत आहे की यांना शेतकऱ्यांना दिलेला निश्चित रूट आहे ते शेतकरी पाळत नाही, याच्यामध्येच हा वाद निर्माण झालेला। त्यामुळे आज संघर्षाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। काही ठिकाणी शेतकऱ्यांनी जी बॅरिकेटिंग आहे ती बॅरिकेटिंग तोडलेली आहे, पण या सगळ्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांनीच्या सर्व संघटनेने आवाहन केलं आहे की मार्च हा शांततेत पार पाडावा असा प्रयत्न शेतकरी संघटनांचा असणार आहे। जवळपास आजच्या शेतकरी संघटनेच्या मार्च मध्ये 48 पेक्षा जास्त या शेतकरी संघटना सहभागी आहेत। आणि सोबतच जर बघितलं आपण तर काही ठिकाणी ज्या पद्धतीने पोलिसांना आपल्या बळाचा देखील वापर करावा लागत आहे, पण सध्या तरी पोलिसांनी स्पष्ट केलं आहे की सध्या ही परिस्थिती नियंत्रणात आहे। प्रशांत, फक्त एकाच ठिकाणी अशा प्रकारचा संघर्ष झाला का ह्या आंदोलनात अन्यही ठिकाणी अशा प्रकारचे संघर्ष झालेत? कारण आज होती ती ट्रॅक्टर रॅली। या संदर्भाची सध्यापर्यंत पोलिसांनी जी माहिती दिलेली आहे त्यामध्ये टिहरी सीमेच्या जवळ जे बुराडी परिसर आहे तिथेच संघर्ष झाल्याची माहिती पुढे आलेली आहे। त्यानंतर प्रत्येक ठिकाणी जो मार्च निघाला होता त्याच निश्चित सीमेवरून मार्च पुढे जात असल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे। काही मार्च हा दिल्लीच्या सेंटर दिल्लीकडे देखील रवाना होताना बघताय, जो मार्ग दिला आहे दिल्ली पोलिसांनी त्याला तोडून हा पुढे जाताना संघर्ष पाहायला मिळतोय। त्यामुळेच अक्षरधाम परिसरात देखील थोडस वातावरण जे आहे तिथे तंग झालेलं आहे, कारण की शेतकऱ्यांनी आपले जे ट्रॅक्टर आहे हे सेंटर दिल्लीच्या दिशेने वळवलेले आहे, ज्या भागामध्ये जंतरमंतर परिसर, साधारणतः जंतरमंतर परिसर तिथून अजूनही 30 किलोमीटर दूर आहे। पण या सगळ्या पार्श्वभूमीत बघितलं तर सेंटर दिल्लीमध्ये प्रवेश करू द्यायचा नाही असाच पोलिसांचा चंग आहे, कारण की या सर्व मार्चला जेही 4 ते 5 मार्च आहे त्या मार्चला सगळे दिल्लीच्या आउटर दिल्लीच्या बाहेर परवानगी देण्यात आलेली आहे। त्यामुळे सध्या तरी सगळ्यात जास्त मोठा संघर्ष जो आहे तो टिहरी सीमेवरती पाहायला मिळतोय, तो खास करून बुराडी भागात पाहायला मिळतोय, कारण की इथे मोठ्या संख्येनं शेतकरी गेल्या काही दिवसापासून एकत्र आहे। जवळपास 58 दिवस झालेले आहे आणि अजूनही शेतकरी तिथे आंदोलनात आहे। प्रशांत, या शेतकऱ्यांना यापूर्वी सुद्धा न्यायालयानं म्हटलं होतं की तुम्ही या ठिकाणी आंदोलन करू नका, यानंतर सरकारच्या वतीनंही आवाहन करण्यात आलं होतं की तुम्ही अशा प्रकारचा मोर्चा काढू नका। एवढंच नाही तर अशी सुद्धा भीती काही जणांनी व्यक्त केली होती की या शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून हिंसाचार घडवला जाईल अशी शक्यता आधीच वर्तवण्यात आली होती। ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टाने या संपूर्ण आंदोलनामध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता, त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने दिल्ली पोलिसांना नोटीस बजावला होता आणि त्यांना सांगितलं होतं की सध्या तिथली परिस्थिती काय आहे, आणि ज्या पद्धतीने या संपूर्ण आंदोलनावरती चर्चा आहे की यामध्ये काही। प्रशांत, मी तुला थोडंसं थांबवतो। सदाभाऊ खोत आपले महाराष्ट्रातले शेतकरी नेते आपल्यासोबत आहेत। सदाभाऊ, एवढ्या मोठ्या प्रमाणात अचानक हिंसा काय वाटतं तुम्हाला? निश्चितच शेतकऱ्यांच्या बद्दल भारतातल्या प्रत्येक नागरिकाला आदर आहे, शांती आहे, परंतु आंदोलन चालवत असताना अनेक चर्चाच्या चेहऱ्या त्या ठिकाणी केल्या गेल्या आणि त्याचा मध्य काढण्याचा प्रयत्न उच्च न्यायालयानेही केला आणि सरकारनेही केला।
आता आम्ही न्यायालयाचंही ऐकणार नाही आणि सरकारचंही ऐकणार नाही आणि मग त्याच्यावर विचाराच्या माध्यमातून तोडगाही काढणार नाही, कायदेच रद्द करा, ते लोकशाहीला खऱ्या अर्थाने मारक आहे. आणि मला वाटतं की यांचा हेतू शेतकऱ्यांना न्याय देण्याचा यातून आता दिसून येत नाही. ते लोक या माध्यमातून हिंसाचार भाजवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहेत आणि काही पक्ष आणि राजकीय पक्षाचे लोक या आंदोलनामध्ये घुसलेले आहेत असं मला वाटतं. कारण शेतकरी आंदोलनामध्ये मी पाहिलेलं आहे 35 वर्षामध्ये शेतकरी एवढा वेळ कुठल्याही आंदोलनामध्ये थांबत नसतो, तो चर्चेतून मार्ग निघतो का आणि तो निघत असेल तर ताबडतोब काढण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला परत आपल्या गावाकडे जायचं असतंय, शेतीत पुन्हा मशागत करायची असते, जनावरं घरामध्ये असतात, त्यामुळे त्याला असं महिनोन महिन्यापासून नाही चालू शकत. परंतु दोनच राज्यामधला शेतकरी त्या ठिकाणी बसून राहत आहे, त्याच्या मागे मोठी राजकीय खेळी आता दिसून येत आहे आणि ती स्पष्ट झालेली आहे. 2 दिवसापूर्वी महाराष्ट्रात जी आंदोलन झाली ती मोदी विरुद्ध जे लोक आहेत त्यांनीच ती आंदोलन केली. महाराष्ट्रातला शेतकरी मात्र त्यात कुठंच दिसला नाही, तो शेतातच राबत होता. आणि मला वाटतं की यांनी न्यायालयाचा तरी आता आदर करावा. आणि सरकार म्हणत आहे 2 वर्ष आम्ही कायदे स्थगित करत आहे आणि समितीच्या माध्यमातून आम्ही चर्चा करायला तयार आहे. मी आपल्या माध्यमातून या शेतकऱ्यांना आवाहन करतो की आपण चर्चेला तयार व्हा आणि चर्चेतून आपण मध्य काढूया. सदाभाऊ धन्यवाद तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना शेतात जायचं नाही आहे, वावरात जायचं नाही आहे, असे शेतकरी इथे येऊन आंदोलन करतात असा आरोप शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी सुद्धा केला. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, इतके अडथळे इथे उभे करण्यात आले होते पण जी दृश्य दिसत आहेत त्यातून स्पष्टपणे जाणवत आहे की शेतकरी हे अधिकाधिक आक्रमक किंवा काहीसे हिंसक होत चालले आहेत. महत्वाचं म्हणजे जर बघितलं मिलिंद, ज्या पद्धतीचं वातावरण दिल्लीमध्ये निर्माण झालेलं आहे, दिल्लीच्या 4 सीमा भागावरती शेतकरी गेल्या अनेक दिवसापासून आंदोलन करत आहे, त्यामुळे या आंदोलनाचा चेहरा कुठेतरी विद्रूप होईल अशा प्रकारची शक्यता व्यक्त केली जाते. आणि ज्या आजच्या पद्धतीने प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं त्यांना त्यांनी मार्च काढण्याची परवानगी दिल्ली पोलिसांना दिली होती, पण दिल्ली पोलिसांनी अनेक ठिकाणी अडथळे निर्माण केल्यानंतरही शेतकरी आक्रमक झालेले आहे. यामागे शेतकऱ्यांचा संयम तर तुटला नाही ना असाही सवाल केला जातो आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर बघितलं अनेक ठिकाणी दिल्ली पोलिसांनी बसेस लावलेल्या आहेत, अनेक ठिकाणी बॅरिकेडेड लावलेले आहेत, अनेक ठिकाणी ट्रक उभे केलेले आहेत. आणि ठिकठिकाणी जर बघितलं आपण त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती सगळे शेतकरी जे आहेत हे ट्रॅक्टर आपल्या गाड्यांद्वारे हे दिल्लीच्या सेंटर दिल्लीच्या दिशेने रवाना होत आहे. कारण की यापूर्वी ज्या पद्धतीनं येत्या 1 तारखेला संपूर्ण दिल्ली घेराव आणि संसद घेरावचा आवाहन करण्यात आलेलं आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे शेतकरी त्या दिशेने जात आहे अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पण ज्या पद्धतीने दिल्ली पोलिसांनी परवानगी दिली होती ती नाकारली तर नाही ना, शेतकरी या संदर्भात अजूनही आक्रमक का झाले आहे या संदर्भात आता ज्या पद्धतीने चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न होत असताना असे आक्रमक होणारे शेतकरी कोण आहेत याचं आता उत्तर दिल्ली पोलिसांनाही द्यावं लागेल. कारण की दिल्ली पोलिसांनीच परवानगी या सगळ्यांना दिलेली आहे आणि कायदा आणि सुव्यवस्थित परिस्थिती राखण्याची जबाबदारी दिल्ली सरकारची आहे, याचा अर्थ ती केंद्र सरकारची आहे. कारण की दिल्ली पोलीस हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते. आपल्याला माहित असेल की दिल्ली सरकार दिल्लीमध्ये ज्याचे सत्ता आहे असे आम आदमी पक्षाच्या सरकारच्या वतीने देखील या संपूर्ण ट्रॅक्टर मार्चमध्ये सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. त्यांचे सर्व आमदार जे आहेत ते ट्रॅक्टर मार्चमध्ये सहभागी आहेत आणि ते देखील सहभागी झाले. सोबतच दुसरीकडे काँग्रेसचेही अनेक मोठ्या संख्येनं दिल्लीतील अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते नेते देखील या ट्रॅक्टर मार्चमध्ये सहभागी झालेले आहेत, सोबत इतरही पक्षांचे देखील. त्यामुळे आता याला राजकीय स्वरूप आलेलं आहे आणि अशावेळी आता मार्ग कसा काढला जातो आणि खास करून यामध्ये कुठल्याही पद्धतीने कायदा आणि सुव्यवस्थित परिस्थिती बिघडू नये असा मोठी जबाबदारी आता दिल्ली पोलिसांवरती आहे. मिलिंद, प्रशांत, चित्र असंच दिसत आहे की आता शेतकरी विरुद्ध सरकार नाही तर सर्व राजकीय पक्ष विरुद्ध सरकार अशा प्रकारचं हे आंदोलन होणार. ज्या पद्धतीने मिलिंद सध्याचं चित्र असं आहे की गेल्या जवळपास 58 दिवसापासून शेतकरी हे संयमी पद्धतीने आहे, सरकार ऐकायला तयार नाही आहे. कारण की ज्या पद्धतीने जवळपास 12 ह्या फेऱ्या झालेल्या आहेत चर्चेच्या, ते आटोपल्यानंतर ही सरकार कायदा मागे घेण्यासाठी तयार नाही आहे. आणि शेतकऱ्यांनी ज्या पद्धतीने स्पष्ट केलेलं आहे की जोपर्यंत कायदा परत होणार नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाही. आणि शेतकऱ्यांनी यापूर्वी स्पष्ट केलं की आम्ही आगामी 6 महिन्याची तयारी करून या आंदोलनासाठी आलेलो आहे. पण महत्वाचं म्हणजे या सगळ्या
पार्श्वभूमी शेती आंदोलनाच्या मुद्द्यावरून एकीकडे भारतीय जनता पक्ष सरकार, दुसरीकडे सर्व राजकीय पक्ष, बहुतांश राजकीय पक्षांनी, देशातील बहुतांश राजकीय पक्षांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. पंजाब आणि हरियाणातील बहुत सत्ताधारी पक्षांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. दिल्लीतील सत्ताधारी पक्षांनी पक्षाला पाठिंबा दिला आहे. याशिवाय भारतीय जनता पक्षाच्या पक्षासोबत असलेल्या शिरोमणी अकाली दलनेही आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता हे चित्र जे आहे ते एक केंद्रातील सत्ताधारी पक्ष भारतीय जनता पक्ष विरुद्ध सर्व राजकीय पक्ष असं सध्या पाहायला मिळतं, ज्याचा उल्लेख आपण मिलिंद केला होता. प्रशांत, यातून आता मार्ग कसा निघणार? यातून मार्ग काढण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केलेले आहे. कारण की आताच काही क्षणापूर्वी जर बघितला आपण तर प्रजासत्ताक दिनाचा जो राष्ट्रीय कार्यक्रम असतो तो नुकताच पूर्ण झालेला आहे. आणि यानंतर आता सरकारच्या वतीनं प्रयत्न आहे की हे जे आंदोलन आहे कुठेतरी संयमी आणि शांतती पद्धतीने व्हावं, यासाठी दिल्ली पोलिसांना देखील सूचना देण्यात आलेली आहे. मार्ग हा चर्चेतून निघू शकतो आणि शेतकऱ्यांच्या संघटनेचे प्रतिनिधी देखील चर्चेत करण्यासाठी तयार आहे, केंद्र सरकारचे प्रतिनिधी देखील तयार आहे. पण आता किती वेळ या चर्चेत गुंतून राहायचं हा एक निर्णय आता शेतकरी संघटनांना घ्यायचा आहे. त्याच्या आधारावरतीच मार्ग निघू शकतो. कारण की आता जो बॉल जो आहे तो आता शेतकरी संघटनेकडेच केंद्र सरकारने टाकलेला आहे. त्यामुळे आता शेतकरी संघटनेची आगामी भूमिका काय असते का, आज ते आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहे, आंदोलनाच्या निमित्ताने संपूर्ण दिल्ली त्यांनी रोखून दिलेली आहे. असं असताना जर बघावं लागेल आपल्याला आता की आता मार्ग काढण्यासाठी काय कशा पद्धतीने शेतकरी संघटना पुढे येते हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. विलीन प्रशांत, तू राहस आपल्यासोबत. ही दिल्लीतली दृश्य पुन्हा एकदा नीट पाहूयात. शेतकरी आंदोलक अतिशय आक्रमक आणि हिंसक झालेत. अनेक ठिकाणी बॅरिगेड्स लावण्यात आले होते, सगळे बॅरिगेड्स तोडून टाकण्यात आले आहेत. सिंधू टिकरी बॉर्डरवरती हे जबरदस्त आंदोलन आणि आंदोलकांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना आधी सौम्य लाठीमार करावा लागला, यानंतर काही ठिकाणी आचरदुराच्या नळकांड्यासुद्धा फोडण्यात आल्या. पण शेतकरी ऐकायला तयार नाही आहेत. दिल्लीच्या सीमेवरती प्रामुख्यानं पंजाब आणि हरियाणामधून आलेल्या शेतकऱ्यांचं हे अतिशय आक्रमक आंदोलन सुरू आहे. आपण या दृश्यांमध्ये पाहतो आहोत, घोड्यावर बसलेले पोलीस या सगळ्यांना नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करतायत, पण त्यावेळेला आंदोलनकर्ते मात्र काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही आहेत. या बातमीवर आपलं लक्ष असणार आहे. दिल्लीतल्या स्थितीवरती याच्या अपडेट्स आम्ही